महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण स्तरावरील शारीरिक शिक्षण, कला आणि संगीत विषयाच्या तासिका कमी केल्यामुळे सदर निर्णय रद्द होण्याकरता महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक कला आणि संगीत विषय बचाव कृती समितीच्या वतीनं संचालक प्राधिकरण कार्यालय या ठिकाणी सदाशिवपेठ कुमटेकर रोड इथे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र शासनानं शालेय शिक्षण स्तरावरील शारीरिक शिक्षण कला व संगीत विषय बचाव कृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना राज्यातील सर्व विभागातील आयुक्त यांच्यामार्फत 29 मे रोजी निवेदन देण्यात आले होते. परंतु शासनानं याकडे कोणतीच दखल न घेतल्यामुळे संचालक विधा प्राधिकर सदाशिव पेठ कुमठेकर मार्ग पुणे येथील राज्यातील हजारो कला क्रीडा व संगीत क्षेत्रातील शिक्षकांची या आंदोलनाला उपस्थिती होती. या आंदोलनस्थळी पारंपरिक लोककलेचे सादरीकरण करून भारतीय संस्कृतीचा वारसा जोपासण्याचा संदेश शासनाला दिलाय. या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व कला व कला शिक्षक आपल्या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि रस्त्यावर उतरण्यासाठी सर्व शिक्षक संघटना एकवटले आहेत. भविष्य काळात जर कला कला शिक्षकांचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही जिल्ह्यामध्ये जाऊन सर्व शाळा बंदची हाक देणार आहोत आणि या हाकेसाठी सर्व जिल्ह्यातील शिक्षक तयार आहेत. आमच्या कला कला शिक्षकावर जो घोर अन्याय झाला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज पुणे येथे आंदोलन केलं आहे. या शासनाला हे कळत नाही की कला कला शिक्षकच या ठिकाणी विद्यार्थ्यांचं खरं हित जपू शकतो आणि त्याला त्या ठिकाणी हद्दपार करण्याचं काम या शासनाने सुरू केलं आहे. आणि म्हणून भविष्य काळात जसं शेतकऱ्यांचं आंदोलन झालं तसं रस्त्यावर उतरून आमचे कला कला शिक्षक आंदोलन करतील असा इशारा आपल्या दोर देत आहे. 22 एप्रिलच्या जीआरनं शासनानं त्याचा कला क्रीडा शिक्षकांच्या तासिका पूर्ण 50% कमी केलेल्या आहेत. या तासिकेमुळे महाराष्ट्रामध्ये हजारो कला क्रीडा शिक्षक अतिरिक्त होणार आहेत आणि त्यामुळं त्याचा परिणाम हा भविष्यातील शालेय स्पर्धेवरती कलेवरती होणार आहे. आणि यामुळं की जो कला क्रीडा शिक्षक हा शाळेचा आत्मा आहे ज्याच्यावरती संपूर्ण शाळा अवलंबून असते. जो क्रीडा शिक्षक हा खेळाडू घडवतो त्या क्रीडा शिक्षकांच्या बळावरच आज महाराष्ट्र हा देशामध्ये दोन मागील 5 वर्षापासून शालेय स्पर्धेमध्ये 2 क्रमांकामध्ये आहे, पहिल्या 2 क्रमांकामध्ये. तर शासनाला आम्ही सांगू इच्छितो की एवढं क्रीडा शिक्षकांचं कला शिक्षकांचं काम असताना कुठल्या आधारावरती त्यांनी या तासिका कमी केल्या हे आम्हाला समजू शकलेलं नाही. आमची शासनाला मान्य एवढीच विनंती आहे की या कला क्रीडा शिक्षकाच्या तासिका जर पूर्ववत झाल्या नाही तर आम्ही यापुढे होणाऱ्या ज्या क्रीडा स्पर्धा आहे, शालेय क्रीडा स्पर्धा, या शालेय क्रीडा स्पर्धावरती बहिष्कार टाकत आहोत. महाराष्ट्रामध्ये कुठेही एकही स्पर्धा आम्ही होऊ देणार नाही किंवा कुठल्याही खेळाडूला आम्ही खेळू देणार नाही. जो विषय आनंददायी शिक्षण देतो त्या विषयाला तकलीफ दिलेली आहे आणि या निर्णय शासनाचा अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पंचायत शिक्षण तज्ज्ञांनी हा बृहत आराखडा तयार केला, तासिकाची निर्मिती केली होती, भारांश केली, त्याचा रिसर्च केलं होतं. म्हणजे कोणते विषय आनंददायी देतात, कोणते कठीण विषयासाठी कोणत्या विषयाला कोणता विषय जोडला पाहिजे, परंतु हा विचार न करता म्हणजे नियमबाह्य आपल्या स्वमर्जीने शासनाचा पैसा वाचवण्याकरता भविष्यामध्ये कला क्रीडा शिक्षकांची नियुक्ती कायम नियुक्ती न व्हावी याकरता शासनाने हा 2 तासिका आमच्या कबात करून हा म्हणजे अन्यायी निर्णय केलेला आहे आणि या अन्यायी निर्णयाविरुद्ध आम्ही पूर्ण शिक्षक रस्त्यावर उतरू, पूर्ण परीक्षेवर बहिष्कार टाकू आणि समाजामध्ये जागृती करू आणि एक पुढे भविष्यात जोपर्यंत निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा आमचा चालू ठेवणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य शारीरिक कला व संगीत विषय बचाव कृती समितीच्या वतीने विद्या प्राधिकरणाचे संचालक तसेच शिक्षण आयुक्त, क्रीडा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शिक्षक व संघटना यांचा सहभाग होता. यावेळी राजेंद्र कोतकर, विनोद इंगोले, आप्पासाहेब शिंदे यांच्यासह सर्व सहकलाकार उपस्थित होते. प्रतिनिधी सूरज कांबळे, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, पुणे.